पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री झालेल्या बेफाम पावसानं हा उडून दिलाय शहर आणि जिल्ह्यामध्ये भिंत पडून आणि पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेल्यानं एकोणीस जणांचा मृत्यू झालाय सहा ते सात नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत शेकडो जनावरांचा देखील मृत्यू झालाय प्रामुख्यानं दक्षिण पुणे आणि सिंहगड रस्ता परिसरात बहुतांश सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय सीमा भिंत नाल्यामधून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यानं मोटारींसह हजारो दुचाकी वाहून गेल्यात पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग असलेल्या नाल्यांमध्ये गेल्या अनेक वर्षात बांधकाम व्यावसायिकांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांचा फटका निष्पाप नागरिकांना बसल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं आहे अतिवृष्टीनंतर गुरुवारी शहरात वाहनांची दैना पाहायला मिळाली शहरामध्ये सहकार नगर अरण्येश्वर भागात टांगेवाला कॉलनीत एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळून एकाच ठिकाणी पाच जणांचा मृत्यू झालाय नगर भागात वीर सावरकर सोसायटीत पाण्याच्या लोंढ्यात बंगल्याची भिंत कोसळलीये त्यात एका महिलेचा मृत्यू झालाय तर सिंहगड रस्ता भागात एका दुचाकीस्वार महिला आणि मोटर चालक बांधकाम व्यावसायिक मोटारीसह वाहून गेलेत केलेवाडी पुलावरून एक मोटार पाण्यात वाहून गेलीये ती गुरुवारी संध्याकाळी नाल्यामध्ये सापडली मात्र त्यातील तीन तरुण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते तर कात्रज येथील स्मशानभूमीजवळ पाण्यात वाहून गेलेल्या मोटारीत एकाचा मृतदेह सापडला आहे पुणे जिल्ह्यात यावर्षी एकशे ऐंशी टक्के पाऊस आतापर्यंत झालेला आहे आणि ह्या पावसाचा जर आकडा पाहिला तर फार मोठा म्हणजे पाऊस आहे आणि याच्यामध्ये काही काही दिवस आपण खूप अतिवृष्टीचा केस पाहिला याच्यामध्ये काल रात्री बेसिकली पण पंचवीस तारीख रोजी रात्री खूप जास्त पाऊस झाला काही काही आयसोलेटेड एरियामध्ये दीडशे मिलीमीटर पाऊस दोन ता, तासाच्या कालावधीमध्ये झालेला आहे याच्यामुळे परिस्थिती अशी निर्माण झाली की काही काही ठिकाणी पूर आला आणि शहरी भागमध्ये आणि ग्रामीण भागमध्ये दोन्ही ठिकाणी फार मोठा नुकसान झाला सर्वात मोठा नुकसान असं आहे की आमच्याकडे जवळपास चौदा डेथ्स आहे ज्याच्यामध्ये पुणे शहरमध्ये पण हा डेथ्स आहे पुणे शहरमध्ये सहा लोकांचा डेथ झालेला आहे तसेच बाकी हवेली पुरंदर या ठिकाणी जो ग्रामीण भाग आहे तिथे पण असे केसेस आहेत नाईन मिसिंग लोकांचा रिपोर्ट आमच्याकडे आलेला आहे त्यासाठी एन डी आर एफची टीम आणि जिल्हा प्रशासनची टीम जे आहे काम करतायत बेसिकली uh, दुसरा जो एक मोठा इशू झाला आहे की नाजरे डॅम ओव्हरफ्लो झाला एकाच ठिकाणी ते खूप जास्त पाऊस झाल्यामुळे याच्यामुळे बारामती शहर आणि ते सोलह गाव जो आहे बारामती तालुक्याचे ते थोडे प्रभावित झालेले आहे पण पर आता परिस्थिती आहे बरोबर तिथे हळूहळू पाणीचं पातळी कमी झाला बेसिकली हा जो नुकसान झालेला आहे याच्या बाबतीत आम्ही लोकांना म्हणजे सावधान राहण्याची सूचना पण दिलेल्या आहे आज स आज सव्वीस तारीख रोजीसुद्धा अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा आहे याच्यामध्ये आय एम डीचा म्हणून आपण लोकांना काळजी घ्यावा अशी सूचना दिलेली आहे आपण संध्याकाळी आठ ते नऊ वाजता या दरम्यान स्कूल किंवा कॉलेज बंद करावा किंवा नाही याच्यावर निर्णय आपण घेणार आहोत आणि या हिशोबाने पुढील आदेश पण देण्यात येईल मेन इश्यूज असा आहे की हे लोकांमध्ये पॅनिक होण्याचं काही कारण नाही कारण असं आहे की पुणे शहरमध्ये जो काही अडचण झालेला आहे ते मोठा पाऊसमुळे झालेला आहे आपल्याकडे कुठलाही डॅम फुटला असा जो काही अफवा काही लोक करत होते की खडक बसल्याचं पाणी आला अशी परिस्थिती नाही आहे पण नक्कीच आपण ज्या ठिकाणी राहतात तिथे काळजी घ्यावा ही परिस्थिती एक ते दोन दिवस राहणार आहे आणि पुन्हा त्याच्यानंतर अतिवृष्टी होणार असं वाटत नाही आपला जिल्हा प्रशासनाच्या सगळे टीम्स जे आहे त्याच्यामध्ये आणि पी एम सी एन डी आर एफ तसेच पोलीस डिपार्टमेंट सर्वांच्या सहकार्याने सर्व ठिकाणी आपण याच्यामध्ये राहत आणि बचावाचं काम केलेलं आहे एकूण जि आपण जिल्हाभरात जर आपण पाहिलं जो